हॅलो डिअर स्टुडंट्स आजच्या लेक्चरमध्ये आपण बघायचं आहे अबाउट द प्रोसेस ऑफ डायलायसिस स्टुडंट्स याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण बघितलेलं होतं की किडनीमध्ये एक्झॅक्टली फिल्ट्रेशनची प्रोसेस कशा पद्धतीनं होते किडनीमध्ये जो ग्लोमेरुलसचा पार्ट आहे बाउमन्स कॅप्सूल आहेत हे सगळे नेफ्रॉनचे स्ट्रक्चर झाले नेफ्रॉन विच इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनीज की ज्याच्यामध्ये ॲक्च्युली फिल्ट्रेशनचं काम होतं हे सगळं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं नेफ्रॉनचे वेगवेगळे पार्ट्स त्याचा जो बॉमेन्स कॅप्सूल कॅप्सूलचा पार्ट त्याच्यामध्ये असलेला जो ब्लड कॅप्युलरीचं नेटवर्क असतं दॅट इज ग्लोमेरुलस त्याच्यानंतर त्याचा ट्युब्युलर पार्ट ह्याच्यातून एक्झॅक्टली फिल्ट्रेशन कसं होतं हे सगळं बघितलेलं आहेच आपण आता Uh, हा ह्या जी प्रोसेस आपण सगळी बघितलेली होती त्या प्रोसेसमध्ये काही कारणांनी बिघाड झाला तर आपल्या किडनीजमध्ये प्रॉपरली फिल्ट्रेशनचं फंक्शन होत नाही आणि ज्या प्रमाणामध्ये नायट्रोजिनस वेस्ट कुठले कुठले ते नायट्रोजिनस वेस्ट प्रेझेंट असत आपल्या बॉडीमध्ये अमोनिया युरिया युरिक ॲसिड क्रिएटेनिन ह्यासारखे जे नायट्रोजनस वेस्ट आहेत जे आपल्या बॉडीमधून वेगवेगळ्या प्रोसेसेस थ्रू प्रोड्यूस झालेले आहेत विच आर हार्मफुल फॉर आवर बॉडी ते बॉडीमधून बाहेर टाकणं हे गरजेचं असतं आणि ते काम आपल्या किडनीज करतात राईट किडनीजमध्ये पण स्पेसिफिकली तो नेफ्रॉन हा करतो आता ह्या सगळ्या फिल्टरेशनच्या प्रोसेसमध्ये काही बिघाड झाला तर मग हे काय होतील हे वेस्ट तसेच आपल्या बॉडीमध्ये अडकून राहतील बॉडीच्या बाहेर टाकले जाणार नाहीत आणि ऑब्व्हिअसली ते वेस्ट आहेत इमॅजिन करा आपल्या घरामध्ये जो डेली कचरा प्रोड्यूस होतो तो कचरा आपण टाईम टू टाईम घरातून बाहेर नाही टाकला तर घरामध्येच सगळं जे वातावरण आहे ते टोटली चेंज होऊन जाईल आपल्याला प्रॉपरली स्पेस मिळणार नाही सगळंच इनकन्विनियंट होऊन जाईल सेम वे आपल्या बॉडीमध्ये पण होतात जे वेस्ट प्रोड्यूस ते अशाच पद्धतीनं टाईम टू टाईम बॉडीच्या बाहेर टाकावे लागतात नायट्रोजनस वेस्ट स्पेसिफिकली आपली बॉडी जास्त काळ साठवून ठेवू शकत नाही कारण ते टॉक्झिक असतात जास्त हार्मफुल असतात आणि म्हणून इमिजिएटली लगेच ते इमिजिएटली म्हणजेच काही तासांच्या आत ते वेस्ट बॉडीच्या बाहेर टाकणं गरजेचं आहे आता ही प्रोसेस नाही झाली म्हणजेच आपण किडनीज जेव्हा खराब होतात असं म्हणतो कॉमन भाषेमध्ये मग किडनीज कधी रे खराब होतात एक म्हणजे आपल्याला वॉटर इनटेक आपला कमी असेल बरोबर सफिशियंट अमाऊंटमध्ये आपलं पाणी जर पिलं गेलं कारण किडनीज युरिनचा मॅक्सिमम पार्ट हा आपल्या वॉटरचाच आहे ना ऑलमोस्ट मोर दॅन नाईन्टी पर्सेंट पार्ट ऑफ युरिन इज वॉटर जितकं जास्त तुम्ही पाणी प्याल तितकं जास्त असं म्हटलं जातं की डेली तीन एक लिटर वॉटर इनटेक होणं ह्या गरजेचं आहे बिकॉज हे जे नायट्रोजनस वेस्ट ते आहे ते त्या वॉटरच्या सोबतच बॉडीच्या बाहेर टाकले जाणार आहेत मग जितक्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही वॉटर इनटेक असेल तुमचा तर ते नायट्रोजनस वेस्ट इझिली तुमच्या बॉडीच्या बाहेर टाकले जातील ऑर एल्स मग ते प्रॉप तिथे अडकून राहतील बॉडीमध्ये आणि मग हे वेस्ट जे आहेत ते क्रिस्टलच्या स्वरूपामध्ये अडकले ज्याला आपण मग किडनी स्टोन्स म्हणतो आपल्या बॉडीमध्ये मग किडनी स्टोन्स तयार होतील मग एक्सक्रिटरी सिस्टमच्या कोणत्याही पार्टमध्ये मग किडनीजमध्ये असतील किंवा यु ब्लॅडरमध्ये असतात युरेटरमध्ये असतील ज वेगवेगळ्या पोझिशनना हे किडनी वेस्ट अक्युम्युलेट होत राहतात अक्युम्युलेट होत राहत राह राहत जाऊन त्यांचा एक सॉलिड असं स्ट्रक्चर ज्याला आपण स्टोन म्हणतो मग ते वेगवेगळ्या साईजचे असतात आणि मग ते खूप पेनफुल असतं युरिनेशन प्रॉपरली होत नाही युरिनेशन होताना दुखणं रक्त पडणं अशा गोष्टी ह्या होत राहतात सो so, हे सगळं अवॉइड करायचं असेल तर यू हॅव टू ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर आता जसं की मी तुम्हाला सांगितलं हे एक रिझन झालं दुसरं म्हणजे मेडिसिन्स किडनी खराब होण्यामागचं पहिलं रिझन काय आहे तर लेस अमाऊंट ऑफ वॉटर दुसरं म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली मेडिकेशन्सवरती असाल वेगवेगळ्या प्रकारची मेडिसिन्स नाईलाजानं घ्यावी लागतात आपल्याला बरेचदा आणि त्यांच्या थ्रू देखील म्हणजे त्यांचा देखील इफेक्ट तुमच्या बॉडीवरती हा होत असतो तिसरं म्हणजे अल्कोहोल कन्झम्शन हे एक महत्त्वाचं रिझन आहे बघा ज्यांचे लिव्हर आणि किडनीज जे डॅमेज होतात तुम्ही बघितलं असेल अल्कोहोलिक पर्सन असे एकदम स्वेलिंग स्वेलिंग दिसतं वगैरे मग त्यांच्यामध्ये काय होतं हे लिव्हर आणि किडनीज दोन मेन ऑर्गन्सचं फंक्शन हे प्रॉपरली होत नाही सी आपल्या बॉडीमध्ये एक नॅचरल अशी मेकॅनिझम असते की ज्याच्या थ्रू हे सगळे वेस्ट बॉडीच्या बाहेर टाक आपोआप टाकले जातात पण इनटेक जर तुमचं जास्त असेल आणि त्या प्रमाणात त्या किडनीवरती सपोज एखादं मशीन आहे त्याची जेवढी कपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही त्याला दिला तर तो मशीन बंद पडेल की नाही तसंच आपल्या किडनीज आणि लिव्हरचं आहे त्याची वेस्ट मटेरियल्स बॉडीच्या बाहेर टाकण्याची एक स्पेसिफिक असा स्पीड आहे त्याच्यापेक्षा जर जास्त वेस्ट तुम्ही घेत राहिलात घेत राहिलात बॉडीमध्ये आणि ते जर प्रॉपरली बाहेर टाकले गेले नाहीत वेस्ट म्हणजे का आपण कचरा खातो का नाही आपण जे खातो त्याच्यातूनच जसं आपण फूड बनवतो फूड बनवताना भाजी बनते त्याच्याचबरोबर ते झा जे व्हेजिटेबल्सचे सालं आहेत वगैरे तो कचरा जसा येतो तसाच आपण जे फूड घेतो त्याचा सेल्समध्ये युटिलायझेशन झाल्यानंतर त्याच्या थ्रू कचरा बनणार आहे कचरा म्हणजे वेगळा कुठला नाही आहे मग हे जर वेस्ट अक्युम्युलेट झालेलं प्रॉपरली रिमूव्ह नाही झालं तर मग त्याचा इफेक्ट तुमच्या व्हायटल ऑर्गन्स महत्त्वाच्या ऑर्गन्सवरती होतो आणि मग तुमच्या बॉडीचं फंक्शनिंग हे टोटली कोलॅप्स होऊन जातं आता डायलिसिस देताना देखील फ्रिक्वेन्सी त्याची ठरवली जाते डायलिसिस म्हणजे जा काय असतं जे काम आपल्या किडनीज करतात बॉडीमध्ये दॅट इज फिल्ट्रेशनचं काम थोडक्यात आपण असं म्हणू शकतो हे जे डायलायझिंग मशीन आहे इट इज नथिंग बट आपल्या बॉडीच्या बाहेरच्या किडनीज जे काम किडनी करणार बॉडीच्या आत ते काम हे डायलायझर बॉडीच्या बाहेर करणार आता हे डायलायझर कसं असतं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ही जी डायग्रॅम दिसते तुम्हाला ह्या डायग्रॅममध्ये दिसत असेल ते एक मशीन लावलेलं आहे हाताच्या तिथे आर्टरीजमधून ते ब्लड आलेलं आहे मग व्हेन्स थ्रू ते बाहेर गेलेलं आहे मग तिथं ते मशीन आहे तिथं काही स्पेसिफिक एक डायलायझर जे लिक्विड आहे तिथं त्यानंतर तुम्हाला एअरचा सप्लाय दिसेल एअरचा सप्लाय कशासाठी तर प्रॉपरली एकाच ठराविक प्रेशरनं ते जे लिक्विड आहे ते आपल्या बॉडीमध्ये टाकलं जातं इंड्यूस केलं जातं आणि मग ते जे ब्लड आहे ते मशीनच्या थ्रू किंवा ते जे सिरिंजेस लावलेले दिसतात तुम्हाला त्याच्या थ्रू तर डायलायझिंग मशीनमध्ये येतं आणि मग तिथे फिल्टर होईल साधारणपणे ॲट अ टाइम फाईव्ह हंड्रेड एम एल ब्लड वगैरे फिल्टर होतं त्या डायलायझर मशीनमधून आणि परत पुन्हा फिल्टर झालेलं जे फिल्टरेट आहे फिल्टरेट म्हणजे युरिन मग ती युरिन बाहेर टाकली जाते आणि मग ते फिल्टर झालेलं वरचं जे रिमेनिंग पार्ट आहे तो व्हेन थ्रू तुमच्या हार्टकडे पाठवला जातो आणि तिथून तो लंग्सकडे जाईल फॉर प्युरिफिकेशन प्रोसे प्रोसेस सो so, ही झाली आर्टिफिशियल डायलायसिसची प्रोसेस आता ह्या डायलायसिसची फ्रिक्वेन्सी कशावरनं ठरवली जाते तर एक्सटेंट ऑफ डॅमेज ऑफ किडनीज तुमचा किती आहे काही लोकांना महिन्यातून काही लोकांना वर्षातून डायलिसिस दिलं जातं काही लोकांना दिवसातून दिलं जातं काही लोकांना दिवसातून तीन तीन चार चार वेळा दिलं जातं सो इट ऑल डिपेंड्स ऑन द एक्सटेंट ऑफ डॅमेज ऑफ युअर किडनीज मग तुम्ही म्हणाल मग किडनीज ट्रान्सप्लांट का नाही करत अशा केसेसमध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा फॅक्टर्स असतात जसं की एज ऑफ पर्सन असेल किंवा त्याची मेडिकल कंडिशन असेल इकॉनॉमिकल कंडिशन असेल असे बरेचसे फॅक्टर्स असतात की ज्यांचा विचार करून किडनी ट्रान्सप्लांट करणं हे योग्य राहील की त्या पर्सनला डायलायसिस देणं योग्य राहील हे डिसिजन डॉक्टर्स घेतात सो so, uh, ही झाली प्रोसेस डायलायसिस काय आहे डायलायझर इट इज अ मशीन की जो काय करतो आपल्या बॉडीमधले नायट्रोजनस वेस्ट आहे ते रिमूव्ह करतो आउटसाईड द बॉडी अँड अगेन जे फिल्टर्ड आउट ब्लड आहे ते तुमच्या बॉडीमध्ये रिलीज केलं जातं नाव स्टुडंट्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक प्रश्न विचारला आहे आय थिंक यूज युअर ब्रेन पॉवर वगैरे ह्यासारखा हे क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत तुम्हाला एक्झाममध्ये पण विचारले जातात डायलायझर किंवा डायलायझिंग मशीन डायलायसिस ह्याच्यावरती शॉर्ट नोट विचारले जाते सो so, तुम्ही ही सगळी त्याची डायग्रॅम काढायची काही गरज नाही ती फक्त प्रोसेस तुम्ही लिहायची ह्याच्या नोट्स मी तुम्हाला टेलिग्रॅम चॅनलवरती पाठवून देते आपल्या त्या तुम्हाला युजफुल ठरतीलच दुसरा म्हणजे ह्याच्या खाली जे विचारलेला प्रश्न आहे की आपल्याला युरिनेशनचं सेन्सेशन थंडीच्या दिवसात जास्त होतं उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला युरिन कमी फॉर्म होते मग त्याच्यामागचं पण काय रिझन आहे असा एक प्रश्न विचारला आहे गिव्ह सायंटिफिक रिझनसाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो मला सांगा आता उन्हाळ्यात आणि थंडीच्या दिवसातलं जर टेम्परेचर आपण कम्पेअर केलं तर थंडीच्या दिवसांमध्ये ऑब्वियसली टेम्परेचर हे लो असतं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टेम्परेचर हाय असतं मग टेम्परेचर लो झाल्यामुळं काय आहे बाहेरचं टेम्परेचर ऑब्वियसली कमी आहे मग आपल्याला घाम कमी येतो बरोबर परस्पिरेशन ज्याला म्हणतो आपण घाम कमी येणं किंवा घाम येणं युरिन फॉर्मेशन होणं ह्या सगळ्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत विथ द हेल्प ऑफ वेच आपल्या बॉडीमधल्या नायट्रोजनस वेस्टना बॉडीच्या बाहेर टाकलं जातं आता जेव्हा आपल्याला घाम जास्त येतो दॅट इज इन उन्हाळ्याच्या दिवसांच्यामध्ये आपल्याला घाम जास्त येतो मग त्यावेळेस काय होतं तर मग तुमच्या बॉडीमधला वॉटर बॅलन्स मेंटेन राहण्या राखण्यासाठी तेव्हा तुम्हाला युरिन फॉर्मेशन कमी होईल बघा आपल्या बॉडीमधली जी मेकॅनिझम आहे समजा युरिन फॉर्मेशन पण भरपूर झाली आणि घाम पण भरपूर आला तर मग एक्सेसिव्ह फ्लूडचा लॉस एक्सेसिव्ह वॉटर लॉस होईल तुमच्या बॉडीमधून आणि त्यामुळं काय होणार तुमचा शरीराचं फंक्शनिंग हे प्रॉपरली चालणार नाही मग ते अवॉइड करण्यासाठी बॉडीची मेकॅनिझम काय आहे टू मेंटेन अ प्रॉपर वॉटर बॅलन्स आपल्याला ज्या वेळेस म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा घाम जास्त येतो तेव्हा युरिन फॉर्मेशन कमी होते आणि जेव्हा थंडीच्या दिवसात घाम कमी येतो मग त्या घामावाटे आपले वेस्ट मटेरियल जे रिमूव्ह होणार आहेत ते होत नाहीत थंडीच्या दिवसात किंवा कमी होतात खूप आणि मग ते वेस्ट रिमूव्ह करण्यासाठी युरिन फॉर्मेशन जास्त होते हुँ? सो ही मेकॅनिझम आहे बरेचदा बघा आपण जेवढं पाणी पितो पाणी पिलं की आपल्याला युरिन फॉर्मेशन जास्त होते किंवा जेव्हा आपण पाणी कमी पितो युरिन फॉर्मेशन कमी होते ह्याच्याही मागचा रिझन हेच आहे की वॉटरचा बॅलन्स तुमच्या बॉडीमध्ये मेंटेन राहील ही अशी मेकॅनिझम आहे त्यानंतर हां मग ह्याचं रिझन कसं सांगणार की इन विंटर सीजन ड्यू टू लेस परस्पिरेशन Uh, less perspiration, there is less water loss from the body, while in summer season there is more perspiration due to high temperature, increased temperature. Uh, then, in order to maintain a proper water balance in the body, our kidneys filter more amount of uh, urine, more amount of blood. ड्युरिंग विंटर सीजन सो दॅट देर इज मोर फॉर्मेशन ऑफ युरिन इन एक समर सीजन दॅर इज लेस फॉर्मेशन ऑफ युरिन ड्यू टू लेस फिल्ट्रेशन ऑफ वॉटर फ्रॉम द ब्लड हे एक रिझन झालं अजून एक रिझन अजून एक क्वेश्चन विचारलं आहे की अडल्टसमध्ये युरिनेशनची प्रोसेस आपण कंट्रोल करू शकतो बरॅज जे लहान मुलं असतात आपण आपल्याला लहान मुलं किंवा एकदम म्हातारे लोक ह्यांच्यामध्ये ही टेंडन्सी दिसून येते की बरेचदा दे आर अनएबल टू कंट्रोल देअर सेन्सेशन ऑफ युरिनेशन व्हायरज वी कॅन कंट्रोल आवर सेन्सेशन थोड्या वेळापुरतं जर आपल्याला अप वी आर एबल टू स्टॉप द सेन्सेशन ऑफ युरिनेशन बिकॉज जसं की मी तुम्हाला एक्सक्रिटरी सिस्टम शिकवताना सांगितलेलं होतं की जे आपला युरेथ्रा किंवा ब्लॅडर आहे ब्लॅडरच्या पुढे जो आपला ज्याच्या थ्रू आपले युरिन एक्सपेल होते युरेथ्राच्या थ्रू तर त्याच्यामध्ये काही अ, कसले मसल्स म्हणतो आपण त्यांना व्हॉलेंटरी मसल्स की ज्यांच्या थ्रू आपलं युरे युरेथ्राचं किंवा जे ओपनिंग आहे किंवा क्लोजिंग आहे ती कंट्रोल करू शकतो आपण आणि त्याच्या थ्रू मग हे मसल्स ॲक्टिव असतात आपल्यामध्ये म्हणून आपण कंट्रोल करू शकतो लहान मुलांच्यामध्ये ते मसल्स अजूनही प्रॉपर्ली डेव्हलप झालेले नसतात आणि ओल्ड पीपलमध्ये ते वीक झालेले असतात आणि ह्या दोन रिझन्समुळे लहान मुलं आणि ओल्ड पीपल दे आर अनेबल टू कंट्रोल द सेन्सेशन ऑफ युरिनेशन वेरॅज आपल्यामध्ये ते मसल्स छान ॲक्टिव्ह असतात हेन्स वी कॅन होल्ड द युरीन फॉर सम टाइम्स सो हे झाली पूर्ण माहिती अबाउट डायलायसिस uh, ह्याच्या नोट्स मी तुम्हाला पाठवून देतच आहे हे क्वेश्चनचे आन्सर्स कसे लिहायचे हे देखील पाठवून देते होपफुली तुम्हाला हे व्हिडिओ नक्की आवडला असेल इथेच थांबूया आजच्या से सेशनमध्ये नेक्स्ट सेशनमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट दॅट इज कोऑर्डिनेशनची प्रोसेस बोके टिल देन गुड बाय